हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा हैदोस घातला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतातील सर्व प्रकारच्या रब्बी हंगामातील पिकाची काढणी योग्य पीक परिपक्व झाल्याने काढणी सुरू आहे. तर काही ठिकाणी काढणी पूर्ण करून मळणी तर काही ठिकाणी काढणी करणे अजून सुरूच आहे. मात्र बुधवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आदी तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस व गारा पडल्या आहेत. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, करडई, तुरट पिकांची काढणी मळणी सुरू आहे. या कामासाठी शेतकरी कामगार झोपला असतानाच अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज